तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण पाहणार आहोत आज कुक्कुटपालनविषयी माहिती। आणि हे जे कुक्कुटपालन आहे हे आपलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे आता सध्या आपण मुक्त संचारमध्ये केलेलं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हे आपलं जे शेड दिसते तुम्हाला, हे 33x44 शेड आहे। आणि यामध्ये आपण मुक्त संचारमध्ये कुक्कुटपालन केलेलं आहे। तर यामध्येच आपण शेळीपालन पण केलेलं आहे। तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा। तर मित्रांनो, जवळपास आपल्याकडे 200-250 कोंबड्या होत्या गावरान जातीच्या, त्यामधील फक्त 30-40 कोंबड्या राहिलेल्या आहेत। आणि शेळ्याची संख्या जवळपास आता आपल्याकडे 15-20 झालेली आहे। तर मित्रांनो, ह्या आपल्या गावरान कोंबड्या पाहू शकता, बऱ्याच दिवसाच्या नंतर ह्यांना आपण बाहेर सोडलं होतं। आज मुक्त संचारमध्ये त्यांना बाहेर सोडलं, कारण बऱ्याच दिवसापासून त्या म्हणजे पूर्ण ती आपली जी जाळी आहे, तुम्ही जे शेड नेट आत्ता पाहताय ते आतमध्येच कोंबड्या असतात। तर फर्स्ट टाईम आपण त्यांना बाहेर सोडलं होतं, कारण आता उन्हाळा चालू होतो आहे आणि गर्मी आहे भरपूर। तर थोडं त्यांना मोकळ्या हवेमध्ये आपण बाहेर सोडलेले पाहू शकता। तर ह्या सर्व ज्या कोंबड्या तुम्हाला दिसत आहेत, तर ह्या गावरान जातीच्या आहेत आणि सध्या जवळपास 5-6 कोंबड्या अंडे देत आहेत। आणि बाकी ज्या कोंबड्या आहेत, गर्मीमुळं अंड्यांचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे। आणि शेळ्यांसाठी ही मका, तर मकाचं जे म्हणजे वरचा जे तुरा असतो किंवा बाहेर पडलेलं म्हणजे अन्नधान्य काही रस्त्याच्या कडीला जे पडलेलं असतं, तर ते खाण्यासाठी आपण बाहेर कोंबड्यांना सोडलेलं आहे। तर मित्रांनो, पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा। तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार। आणि बघू शकता बाहेर सोडलेल्या कोंबड्या कशा मस्त खात आहेत ते।